आंदोलन करतोय हे पुन्हा आमच्या स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी नाही आहे, तर आमचा जो ग्राहक आहे, जो आमचा मायबाप आहे, त्याच्यावर पुढे येणारे जे काही नुकसान आम्हाला दिसून येते त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन करतोय. कारण की आज जे काही भांडवलशाहीचं चाललेलं आहे याचा सरतेशेवटी परिणाम जो आहे हा ग्राहकांवरच होणार आहे. त्यांना आज ज्या किमतीमध्ये वीज मिळते त्याच्यापेक्षा कितीतर पटीने जास्त दरामध्ये ती वीज भेटू शकेल आणि त्यांचं नुकसान निश्चितच होणार आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट ऍक्ट 2022 जो आहे केंद्र सरकारने आणलाय, परंतु त्याची अंमलबजावणी ही सगळ्यांना राज्यांना करणं बंधनकारक राहतं. आणि आज आपण पाहतो की केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे हा जो काही कायदा आहे हा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि त्याची सुरुवात हे अदानी समूहाला जे आपण नवी मुंबई एरियामध्ये लायसन्स देण्याचं चाललेलं आहे त्याच्यावरून स्पष्टपणे दिसून येतो. एक लक्षात घेण्यासारखं इथं असं आहे की याचे तोटे काय होणार आहेत तुम्हाला. आज आपण पाहतोय की जो ग्रामीण भाग आहे आपला तिथे अनेक वीज अडचणी आहेत, तरी सुद्धा महावितरण जी आहे ही कार्यक्षमतेने तिथे लढते. जर का हे खासगीकरण झालं तर उद्या तिथे महावितरणला सुद्धा बंधने येतील आणि याचा सरतेशेवटी परिणाम ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना खूप होईल. तुम्हाला माहिती आहे की शेतकरी जगला तर देश जगला आपण म्हणतोय. उद्या शेतकऱ्याला जर का 20 महिन्यात अडचण आली तर तुम्ही आम्ही खाणार काय, त्यामुळे हा विचार तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. ही फक्त विजेसाठीची लढाई नाही आहे, तर हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची लढाई आहे. आज एक क्षेत्र खासगीकरण झालं असं मी म्हणू शकत नाही. तुम्ही पाहताय की पूर्वीपासून अनेक क्षेत्र ही खासगीकरणामध्ये गेलेली आहेत आणि देशाची प्रगती जी आहे वरवरची दिसते, परंतु श्रीमंत होतो याच्यामध्ये आणि गरीबा गरीब राहतोय ही जी दुरी आहे ही आपल्याला सर्व गोष्टी सरकारच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या वेळेस भारताचे मोठे उद्योगधंदे सरकारच्या मालकीचे राहतील तरच तो देश सुजलाम सुफलाम राहील. परंतु आता आपण पाहतोय की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे हळूहळू त्या धोरणांना मूठमाती देत आहे आणि पुढे जे काही भविष्य दिसतंय आपण पारतंत्र्यात स्वातंत्र्यात आलोय. पूर्वी इंग्रजांचं राज्य होतं, परंतु आता जर का हे असंच चालत राहिलं तर जी भांडवलशाही नावाची शक्ती आहे तिच्या पारतंत्र्यामध्ये आपण जाऊ शकतो. त्यामुळे हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे ना भूतो ना भविष्यती असा विचार करून एमएससीबी मधल्या म्हणजे महावितरण महापरिषद महानिर्मिती मधल्या सर्व संघटना एकत्र आल्या, त्यांना लक्षात आलं की पुढे काय धोके होणार आहेत आणि असा हा लाक्षणिक संप आपण 4, 5 आणि 7 तारखेचा पुकारलेला आहे. आणि त्याचनंतर सरकारने सांगितलं की आज दुपारी 1 वाजता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिलेलं आहे, परंतु हे वेळ काढू पण याचं त्यांचं लक्षण दिसतं. चर्चा करायचीच होती तर त्या अगोदरी करू शकले असते, त्यामुळे त्यांच्या या आमिषाला आम्ही निश्चितच बळी पडणार नाही आहोत. जर का आज त्यांनी ठोसपणे काहीतरी आम्हाला कृती करण्याचं आश्वासन दिलं, आश्वासनही नाही त्यांनी ठोस असा निर्णय घेतला, तरच याच्याबद्दल वरिष्ठ आमचे जे आहेत संघर्ष समितीचे कृती समितीचे ते निर्णय घेतील आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतील. धन्यवाद. पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र, महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास.